या रोपाचं हळूहळू झाड तयार व्हायला लागलं आणि अवघ्या 8 ते 10 जणांपासून सुरू झालेले मंडळ आता एकमेव असं निर्यशी तरुणांचं मंडळ म्हणून क्रांतीवक मंडळाची ओळख आहे. कल्पाचा जो ची प्रतिमा आहे ती देऊन सत्कार होत आहे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात बोला. गणपती बाप्पा मूर्ती होणार नाही, कारण या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी आधीच्या प्रस्तावनामध्ये सांगितलेलं आहे. मी फक्त एकच सांगेल की ही मुलं या ठिकाणी जी उभी आहे यांच्या शरीरेष्टून तुम्हाला कळत असेल की हे किती संस्कार आणि सुदृढ आहेत. या मंडळामध्ये जी मुलं येतात, या मंडळाची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी अनेक मंडळाची स्थापना झाली. त्या मंडळाची त्यावेळेची सदस्य आणि आज असलेले सदस्य यांच्यामध्ये शरीराकडे बघून तुम्हाला त्याची यांची आणि त्यांच्यामधला जो फरक आहे तो लक्षात येईल. मी या निमित्ताने असं सांगू इच्छितो की शेरीमध्ये जर कोणाला आपल्या मुलांना सुसंस्कृत करायचं असेल आणि त्यांना जर वेळ नसेल तर त्यांनी क्रांतीयुवक मंडळाचं सदस्यत्व त्यांना द्यावं. आपल्याला जे लाभलेले जे प्रमुख पाहुणे आहेत त्यांचं कार्य फार महान आहे. आपल्याला मी हे याच्यासाठी सांगतोय की तुम्ही जे सगळे ज्या विचारातून ज्या राष्ट्रीय विचारातून ज्या जमिनीतल्या विचारातून काम करत आहात त्या विचाराशी बांधलेलं त्यांचं काम आहे. ते म्हणजे त्यांनी जी आपली एक सीड बँक असते ती सीड बँक जे पारंपरिक बियाणे जे आहेत जी नामशेष होत चाललेली आहेत त्याचं अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी संवर्धन केलेलं आहे. आणि आज आपण बघतोय वर्तमानपत्रात आपल्याला न्यूजमध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा प्रिंट मीडियामध्ये आपल्याला बघायला मिळतं की खूप काही सेलिब्रिटींना कोणाला कॅन्सर नाही प्रकारचे आजार जडलेले आहेत. हे सेलिब्रिटी आहेत त्यांचे आजार आहेत म्हणून आपल्यापर्यंत ऐकायला मिळतात. परंतु जे सर्वसामान्य नागरिक आहे आपल्यासारखे त्यांना अशा ज्या व्याधींनी जे ग्रस्त झालेले आहेत त्यांचे आजार किती भयानक स्वरूप त्यांनी घेतलेलं आहे ते आपल्यापर्यंत कदाचित या मीडियाच्या माध्यमातून येत नाही. याच्या कारणांचा जर शोध घेतला असता तर कुठंतरी फास्ट फूड जंक फूड कुठंतरी हायब्रिड प्रकारचं अन्न आपल्या शरीरामध्ये जात आहे कळत नकळतपणे आणि त्याचे परिणाम स्वरूप आपल्याला या प्रकारच्या व्याधींनी आपल्याला ग्रस्त केलेले आहे सर्वांना. आणि त्या पार्श्वभूमीवर राहीबाई कोपरापुढेंचं जे काम आहे ते अतिशय मोठं आहे. खरोखर मला एवढा आनंद होतो का मी शाळेची कधी पायरी नाही आणताना पण अशा मुलांमध्ये मला कार्यक्रमाला नेतात आणि 2 शब्द बोलायची संधी देतात हाच मला खूप मोठा आनंद आहे. मला एवढा पुरस्कारांचा आनंद नाही किंवा माझं नाव एवढं मोठं झालं याचा आनंद नाही पण मला असं लहान बाळांमध्ये किंवा कॉलेजवर शाळेवर गेलं ना हा लई मोठा आनंद होतो. का यांना गरज आहे पुढच्या पिढीची यांना गरज आहे. आपल्याला जर सक्षम व्हायचं असलं तर पूर्वी काय आजार नव्हते आता किती आजार निघालेत. पूर्वी 100, 150, 110, 105, 115 वर्ष सुद्धा म्हातारे जगत होते पण आता 50 आणि 60 वर्ष काय कोणी जगू शकत नाही हे मी सांगते. आता मला ह्या तरुण मुलांना सांगायचे का आपल्या इथं आजार होत नव्हतेच आता कुठून येऊ लागले आजार. आणले कोणी आपणच आणली अटक कोणी आणले आपणच आणली. किती किती दवाखान्या जात होते ते आजार सांगासारखे नाहीयेत. तर हे आजार पूर्वी नव्हते हे आणले कोणी आपणच आणले आपण आणले. आपण बाजारात जातो कुठून तरी एक पिशवी भरून भाजीपाला आणतो तो खरोखर मी एक सांगते आपण 20 विकत घेतो आणि ते आणून घरी भाजी करून खातो का. आपल्या शेतामध्ये हायब्रिड खाणं आहे खत आहे औषध आहे तणनाशक आहे आणि खरोखर जे गावठी जे होतं मग आता आमच्या इकडे काय तुमच्याकडे काय गावठी ज्वारी असतील गावठी बाजरी असतील आता आहे का गावठी बाजरी कुठंच दिसत नाही. गावठी बाजऱ्या एवढ्या सुंदर होत्या का पहिल्या जर शेतामध्ये महिला मोडाया गेल्या तर असे हातावर कंस चोळून खायचे. आणि आता त्या बाजऱ्या गिरणीमध्ये सुद्धा दळ्या नेल्या तरी त्या लवकर दळत नाही असं अन्न आपण खातोय. तर हे कुठंतरी थांबवायचे सेंद्रिय शेती कुठंतरी प्रत्येक शेतकऱ्यांनी केली पाहिजे. प्रत्येकानी आपल्या पुढच्या पिढीचा विचार केला पाहिजे. आपल्याला तरी सुद्धा थोडं माहीत आहे पण ह्या तरुण पोरांना जुनं काय आहे आता जुनं ते सोनं आहे पण जुनं काय आहे हे कोणाला यांना अजिबात नाही बघाय भेटणार. मग याची आपणच केली पाहिजे. आता काही म्हणतात का राई मावशीच बी आणायचं ना आपल्या इकडे ते चालेल का ते वाढेल का तुम्ही तुमचं स्वतः
कुठंतरी आज्या असतील, कुठंतरी मावशी असतील कान्याकोपऱ्याला, त्यांनी सुद्धा हे मडक्या गाडग्यामध्ये हे बिराखून ठेवलेलंच असेल, तर तुम्ही त्यांना शोधा आणि जे शेंद्रे आहे ते पुढं आणा. आणि जुनं ते सोनं खरोखर जुनं होतं, जुन्यामध्ये ताकद तेवढी. आता रानभाज्या राहिल्या नाही आपल्या रानामध्ये, किंवा जंगलातल्या भाज्या कोणी आणत नाही, खात नाही. आता आपले चायना फुलवरी, चायना कांदे, भरपूर चायना माल निघाले, पण आपण सुद्धा चायना होऊन चालू आहे. हे बाकी मी तुम्हाला चायनामध्ये धमक आहे, पण चमक आहे चायनामध्ये, पण धमक अजिबात नाही. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाजी, रवि रवि प्रेम गुरुवारी राजी, सर्वांगी सुंदर सेंदुराजी, कंडील की माळ मुक्ता बळाजी. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव रत्ना गजिता भरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची रूढी घुमघुम केशरा, हिरे जडिता मुकुट शोभा तो भारा, रुंजन देना पुरे चरणी घागरिया. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव लंबोदर पीतांबर फणिवर वंदना, सरळ सुंदा वक्र तुंड त्रिनयना, दासरामाचा वट्टाहे सदना, संगशी बाबावे निर्वाणी रक्षावे सुरगज वंदना. जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पुरती. जय देव जय देव शिर्डी माझे पंढरपूर, साई बाबा रमावर बाबा रमावर, साई बाबा रमावर, शुद्ध भक्ती चंद्र भागा भाव पुंडलिक जागा, पुंडलिक जागा भाव पुंडलिक जागा. याहो याहो अपघेजन करू बाबांची वंदन, साईची वंदन करू बाबांची वंदन. गणुमाने बाबा साई धाव पाव माझे आई, पाव माझे आई धाव पाव माझे आई. మమ దేవదేవ కాయేన వాచా మనసీంద్రియేణాభుజాత్మనా వాం ప్రకృతి సదావ కరుణి యజ్ఞం సకలపరస్మై నారాయణామిది సమర్పయామి అజితం కేశం నారాయణం కృష్ణదామోదరం వాసుదేవం హరి శ్రీరామ గోపికా వల్లభం జానకీ నాయకం రామచంద్రపతి. హరే రామ్ 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 హరే హరే, హరే కృష్ణ 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 హరే హరే. మాన్య నగరాధ్యక్ష ముఖ్యమంత్రి కోటే అది రాయిబాయి మౌషి యా పూజన కరతాయి. नारी शक्तीचं रूप सगळ्यांनी बघितलं आहे.